नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत है तुमचं कॉम्पिटेटिव फार्मा या आपल्या यूट्यूब चॅनल वरती आणि ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म वर। विद्यार्थी मित्रांनो, आज हा मी एक रेकॉर्डेड डेमो बनवलेला आहे। रेगुलर लेक्चर मध्ये आपलं लाइव होईल, बरोबर संध्याकाळी आणि सकाळी दोन टाइम आपलं टोटल लाइव सेशन्स होतील आणि संडेला आपण त्या ठिकाणी टेस्ट लाईव्हच्याच माध्यमातून घेऊयात, म्हणजे तुमची ते प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्हाला काय करणार विचारण्यात येतील त्या दृष्टिकोनाने। मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं आता हे शिकत असताना तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे की मी कोण आहे। माझी एक शॉर्ट मध्ये तुम्हाला मी या ठिकाणी काय करून देतो, ओळख करून देतो, म्हणजे माहीत असावं की आपण कोणाकडून शिकतोय, बाबा कोण आहे हा माणूस, माहिती असावं। ठीक आहे, माझं नाव आहे नितेश भास्कर सूर्यवंशी, माझं नाव आहे मित्रांनो। ओके, मी फार्मसी या क्षेत्रामध्ये गेले 8 ते 10 वर्षापासून काम करत आहे मित्रांनो। विद्यार्थ्यांना मी मार्गदर्शन करत आहे, संपूर्ण भारतातल्या विद्यार्थ्यांना मी आतापर्यंत मार्गदर्शन केलेलं आहे। सगळ्या भाषेतले विद्यार्थी माझ्याकडे होते, ऑनलाईन क्लास असेल ऑफलाईन क्लास असेल। मित्रांनो, जीपॅट क्वालिफाय आहे मी 2013 ला, त्यानंतर नायपर पण क्वालिफाय आहे। एमपीएससीचा मला अनुभव आहे, मी एमपीएससीचे मेन्स वगैरे दिलेले आहेत। 4 पुस्तकं प्रकाशित आहेत माझी, त्यापैकी फार्मसीचे 2 पुस्तकं मी प्रकाशित केलेली आहेत। ठीक आहे, 8 वर्षाचा माझा टीचिंगचा ओव्हरऑल एक्सपिरियन्स आहे। महाराष्ट्रामध्ये मी 25 च्या वर वेगवेगळ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी आपल्या फार्मसीच्या वर्कशॉप घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये। ओके, बिझनेस पण आहेत माझे, फार्मसी शॉपचा मी ओनर पण आहे। माझ्या 2 कंपनी आहेत, रॅडिकल पब्लिकेशन आणि कॉम्पिटेटिव्ह फार्मा। सोशल फाउंडेशन इंद्रायणी प्रतिष्ठान म्हणून माझी एक सामाजिक संस्था आहे मित्रांनो, त्या अंतर्गत मी बाकीचे पण काही काम सामाजिक करण्याचा प्रयत्न करत असतो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणताल फारच स्वतःबद्दल जास्तच माहिती देतोय हा, तर माहित पाहिजे हा माणूस कोण आहे काय, म्हणून शॉर्ट मध्ये फक्त मी तुम्हाला या ठिकाणी ते नमूद केलं मित्रांनो। मित्रांनो लक्षात घ्या, आता आपल्याला गव्हर्नमेंट फार्मासिस्ट एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे, आणि हे प्रिपरेशन आपण करत असताना आपल्याला 3 पद्धतीमध्ये आपण हे प्रिपरेशन करणार आहेत। त्याच्यामध्ये नंबर 1, तुमचं थेरीचे काही शॉर्ट कन्सेप्ट क्लिअर करणे, आणि इमिजिएट त्या कन्सेप्टवर आपण त्याच व्हिडिओमध्ये एमसीक्यूज पण आपण प्रॅक्टिस करणार आहोत। ओके, म्हणजे आपण नुसतं थेरॉटिकल कम्प्लीट करणार नाही आहोत, तर साईड बाय साईड आपण लगेच एमसीक्यू एक्झाम ओरिएंटेड आपण काय करणार आहोत, घेणार आहोत। त्याच्यानंतर तुमचे सगळे सब्जेक्ट्स आपल्याला कव्हर करायचे जे की गव्हर्नमेंट फार्मसिस्टच्या एक्झामला आहेत। ओके, तर ते सर्व सब्जेक्ट्स आपण त्या ठिकाणी काय करणार आहोत, कव्हर करणार आहोत। आणि तिसरं, आपल्याला संडेला क्वेश्चन प्रॅक्टिस, ओके, आठवडाभराचं झालेले क्वेश्चन प्रॅक्टिस प्लस टेस्ट सिरीज पण तुम्हाला मी काय करणार आहे ह्या पूर्ण कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहे। हा तुम्हाला मी एक डेमो बनवत आहे, कशा पद्धतीनं कसं टीचिंग करणार आहे, काय आहेत हे तुम्हाला त्याच्यातून समजून येईल। काय अडचणी असतील तर तुम्ही मला विचारू शकता। लाईव्हच्या माध्यमातून आपण जेव्हा घेऊ तर तुम्ही लाईव्ह येऊन ते बघू शकता, कमेंट्स करू शकता, काय आन्सर तुम्हाला पाहिजे असतील, काही प्रश्न पाहिजे पडले असतील तर ते तुम्ही विचारू शकता। तर मित्रांनो, सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी आहे की तुम्ही डेलीच्या डेली करणं, एकदाच सगळं तुम्ही करू शकत नाही, तर रोजच्या रोज जर तुम्ही पॉईंट सगळे कव्हर केले तर महत्वाचे सगळे परीक्षेच्या दृष्टिकोनानं पॉईंट तुमचे या ठिकाणी पूर्णपणे कव्हर होणार आहेत। ओके, आपण इंग्लिश आणि मराठी या माध्यमातून ही स्पेशल मी बॅच बनवत आहे, ते हिंदीमध्ये माझं मॅक्झिमम असतं, पण आपल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी हे मी मराठीत मुद्दा म्हणून सर्व बॅच पूर्ण बनवणार आहे। तर आज ह्या डेमो लेक्चर साठी मी टॅबलेट एक छोट्याशा पॉइंट मधून मी तुम्हाला आजचा एक हा डेमो लेक्चर देणार आहे मित्रांनो। ठीक आहे, तर लक्षात घ्या मित्रांनो, हा पूर्ण रेकॉर्ड राहणार आहे प्रत्येक वेळेसचं लेक्चर आपलं, आणि रेकॉर्डेड जे लेक्चर आहे ते तुम्हाला नंतर पण भेटेल। लाईव्ह सेशन चालू असेल ते रेकॉर्ड होईल, आणि तुम्ही वर्षभर ह्या बॅचमध्ये तुम्ही जॉईन झाल्याच्या नंतर वर्षभर ते तसेच त्या ठिकाणी लेक्चर्स राहतील। ओके, नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत ऍप्लिकेशनमध्ये आपल्या, ते डाउनलोड करून घ्या जर डाउनलोड करून घेतलं नसेल तुम्ही। तर मित्रांनो बघा, टॅबलेट ह्या टॉपिक दृष्टिकोनाने एक्झामच्या बघायचा, लक्षात ठेवा। आपल्याला या ठिकाणी पीएचडी करायची नाहीये। तुम्ही म्हणताल मी फारच तज्ञ, मला फार डिटेल माहित आहे, काही गरज नाहीये। ठीक आहे, सगळ्याच गोष्टी थोड्या थोड्या आपल्याला सगळ्याच ठिकाणी माहित असणं आवश्यक आहे, तज्ञ व्हायचं नाहीये। तर बघा मित्रांनो, टॅबलेट ह्या सेक्शन मध्ये आपण बघूयात। टॅबलेट म्हणजे काय बघूया, टॅबलेट काय, एक फार्मास्युटिकल ओरल डोसेज फॉर्म आहे, और हा काय आहे, सॉलिड युनिट डोसेज फॉर्म और युनिट सॉलिड डोसेज फॉर्म कंटेनिंग मेडिकामेंट कंप्रेस्ड।
ओके टॅबलेट मध्ये काय केलं असतं, कंप्रेशन केलेलं असतं, ओके कंप्रेशन केलेलं असतं, ओके कंप्रेस केलं असतं बाय द कंपॅरिशन मेथड. ठीक आहे, तर त्याला काय म्हणायचं, टॅबलेट सिंगल डोसेज फॉर्म आहे, एका सिंगल ह्याच्यामध्ये आपण ते घेऊ शकतो. टॅबलेट इज ए कंप्रेसर सॉलिड डोसेज फॉर्म कंटेनिंग मेडिकामेंट विथ ऑर विदाउट एक्सिपिएंट. बघा, एक्सिपिएंट म्हणजे इनऍक्टिव्ह पार्ट असतो तो. ठीक आहे, काय असतो तो, फार्मॅकोलॉजिकली ऍक्टिव्ह नसतो एक्सिपिएंट. ठीक आहे, आणि जो ऍक्टिव्ह पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, ड्रग, जो की ऍक्शन देणार आहे. आणि जो इनऍक्टिव्ह पार्ट असतो तो काय असतो, एक्सिपिएंट. ठीक आहे, किंवा त्याला काय म्हणतो आपण, ऍडिटिव्ह म्हणतो, ऍडिशन आपण केलेलं असतं. ठीक आहे, काय केलेलं असतं, टॅबलेटचा शेप व्यवस्थित व्हावा, त्याच्या काही ऍब्झॉर्प्शनच्या गोष्टी असतील त्याच्यासाठी आपण करत असतो. ठीक आहे, तर इनऍक्टिव्ह पार्ट असतो त्याला काय म्हणायचं, टॅबलेट, दोन्हीचे कंप्रेशन केलेलं असतं त्याला टॅबलेट म्हणायचं. इंडियन फार्माकोपिया मध्ये जी डेफिनेशन दिली ती या ठिकाणी तुम्हाला सांगतो मी. अकॉर्डिंग टू इंडियन फार्माकोपिया, फार्मास्युटिकल टॅबलेट आर सॉलिड, फ्लॅट, बायकॉनवेक्स डिशेस, युनिट डोसेज फॉर्म प्रिपेअर्ड बाय कंप्रेसिंग अ ड्रग. एका ड्रगला कंप्रेस केलं जातं किंवा अ मिक्सचर ऑफ ड्रग, एक किंवा जास्त ड्रग पण त्याच्यात असतात, विथ ऑर विदाउट डायल्युएंट. डायल्युएंट किंवा फिलर म्हणतो आपण, किंवा त्याला एक्सिपिएंट म्हणा, त्याच्यासोबत असतं किंवा त्याच्या विदाउट पण असू शकतं. ही शॉर्ट काय डेफिनेशन आहे, ही टॅबलेटला आपण डिफाईन अशा पद्धतीने करतो. तर मित्रांनो, आता टॅबलेटचे वेगवेगळे प्रकार पाहावे लागतील आपल्याला. ओके, एक्झाम ओरिएंटेड आपण बघणार आहोत, थोडस डिटेल आपण जाणार आहोत रेग्युलर पेक्षा. एक्झाम जशी थोडी डिटेल होती त्या पद्धतीने आपण डिटेल जाणार आहोत. तर बघा, ऍडव्हान्टेजेस काय हे बघूयात शॉर्ट मध्ये आपण टॅबलेटचे. नंबर एकचा ऍडव्हान्टेजेस काय टॅबलेटचा, बघा, ग्रेटेस्ट कॅपेबिलिटीज ऑफ ऑल ओरल डोसेज फॉर्म. जेवढं ओरल डोसेज फॉर्म बनवलं जातं त्याच्यात सगळ्यात जास्त काय बनवलं जातं, टॅबलेट बनवलं जातं. ग्रेटेस्ट डोस प्रिसिजन अँड लिस्ट कंटेंट व्हेरिएबिलिटी, कंटेंटची व्हेरिएबिलिटी फार कमी असते आणि डोस काय असतो त्याचा ऍक्युरेट असतो. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ समजा ही एक टॅबलेट आहे, ही एक टॅबलेट आहे, ही एक टॅबलेट आहे, वेगवेगळ्या कंपनीचे टॅबलेट आहेत, ह्याच्यात 5 mg आहे, तर ह्याच्यात पण 5 mg, ह्याच्यात पण 5 mg असते. ही ऍक्युरेसी जास्त आहे, अशी ऍक्युरेसी काय असते टॅबलेटची, जास्त ऍक्युरेसी असते. नंबर दोनचा ऍडव्हान्टेज काय, कॉस्ट लोएस्ट आहे. ठीक आहे, बाकी बघा, तुम्हाला जर सिरप घ्यायचं म्हणलं तर 70-80 रुपये पर्यंत लागतात. ओके, फार्मासिस्ट छोटं देत नाही, मोठं देतो डायरेक्ट, थोडं बिल झालं पाहिजे. ठीक आहे, बिल झालं पाहिजे ना. त्याच्यानंतर लायटर अँड कॉम्पॅक्ट. ठीक आहे, कॉम्पॅक्ट, लायटर आणि कॉम्पॅक्ट आहे. त्याच्यानंतर इझिएस्ट अँड चिपेस्ट आहे. ओके, चीप आहे, स्वस्त आहे फार. टॅबलेट किती स्वस्त असते बघा तुम्ही, ॲज कम्पेअर टू बाकी ज्या, इझी टू स्वॅलो, स्वॅलो करायला काय फार सुटेबल आहे. ओके, त्याच्यानंतर इझिली ऍडमिनिस्ट्रेट करू शकतो आपण, हा पण एक हे आहे, इझिली करू शकतो ऍडमिनिस्ट्रेशन. काय अडथळा आहे काय ऍडमिनिस्ट्रेशन करायला त्याचा, इझिली ऍडमिनिस्ट्रेट हा पण त्याचा काय, ऍडमिनिस्ट्रेशन काय करू शकतो, इझी करू शकतो आपण. त्याच्यानंतर ऑब्जेक्शनेबल ओडर, काही ओडर असतील किंवा काही बिटर टेस्ट असेल, कडवटपणा असेल, कडू असेल, तर ते काय करू शकतो आपण, टी टेस्ट मास्क करू शकतो, कोटिंग करू शकतो त्या ठिकाणी. ठीक आहे, कोटिंग करून काय करू शकतो, टेस्ट मास्क करू शकतो. हे काय टॅबलेटचे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस शॉर्ट मध्ये घेतोय. एखादा प्रश्न आला तर कधी कुठे विचारू शकतात. सुटेबल फॉर लार्ज स्केल प्रोडक्शन, प्रचंड प्रमाणामध्ये टॅबलेटचं प्रोडक्शन होतो, लाखो करोडो टॅबलेट प्रोड्यूस केले जातात. एका स्ट्रीप मध्ये 10 टॅबलेट असतात, 15 असतात, 20 ची पण स्ट्रीप असते, तर आपण 30 ची पण असते, तर प्रोडक्शन खूप ह्याचं करू शकतो. ग्रेट टेस्ट केमिकल अँड मायक्रोबियल स्टॅबिलिटी, बघा केमिकल आणि मायक्रोबियल स्टॅबिलिटी कशी आहे टॅबलेटची, खूप आहे. म्हणजे 2 ते 3 ड्रग एकत्र केलेले असतात टॅबलेटमध्ये, पण केमिकली रिएक्शन होते का त्याच्यामध्ये, नाही होत. सॉलिड असतं, ड्राय एकदम सॉलिड असतं पॅक केलेलं, त्याच्यामुळे मायक्रोबियल, ओके मायक्रोबियलचं कंटॅमिनेशन होतं का, त्यामुळे मायक्रोबियल कंटॅमिनेशन पण होत नाही. म्हणजे ती स्टॅबिलिटी काय इथं जास्त आहे, केमिकल आणि मायक्रोबियलची स्टॅबिलिटी काय इथं खूप जास्त आहे. ओके, काही डिसएडव्हान्टेजेस बघावं लागतील, जसे ऍडव्हान्टेजेस आपण बघितलेत. बघा, इझिली ऍडमिशन, शॉर्ट ऍडव्हान्टेज, ह्याच्यावर एक पुढे मी एमसीक्यू लगेच घेणार आहे, तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीने एखादा प्रश्न त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतो. ओके, डिसएडव्हान्टेजेस बघा,
आता लहान मुलांना चिल्ड्रनना ते फार सुटेबल नाही आहे, तुम्हाला माहिती आहे, घेत नाहीत मुलं टॅबलेट्स, ठीक आहे. ओल्ड मॅनला सुद्धा खूप आवड आहे, म्हणजे पेडियाट्रिक आणि जेडियाट्रिकला शक्यतो लिक्विड डोसेस फॉर्म जास्त प्रमाणात आपण यूज करतो, ठीक आहे. म्हाताऱ्या माणसाला पण काय अडचणीच आहे, इझिली ते घेत नाहीत. पेशंट विथ ओमेटिंग अँड डायरिया, ओमेटिंग आणि डायरिया एखाद्या व्यक्तीला असेल तर टॅबलेट तो घेईल का? नाही घेणार, ठीक आहे. आपण मग उलटीची गोळी देतो, पण जास्त प्रमाणात ओमेटिंग असेल तर अडचण होऊ शकते, म्हणजे टॅबलेटचा त्या यूज होणार नाही, ते इझिली रिमूव्ह होईल बॉडीतून, ठीक आहे. बॉडीतून काय होईल, इझिली रिमूव्ह होईल अशा पेशंटला आपण दिलं तर. हे डिसएडव्हान्टेजेस आहेत. गॅस्ट्रिक इरिटेशन व्हेन दे आर गिवन इन द टॅबलेट फॉर्म, हे बघा काही ड्रग्स असे येतात गॅस्ट्रिक इरिटेशन करतात जी अटॅकला. उदाहरण एक्झाम्पल मी सांगतो तुम्हाला, ऍस्पिरिन, ठीक आहे. ऍस्पिरिन तो काय करतो जी अटॅकला, तर मग तसं देणं खूप अवघड आहे. मग पण तरी पण आपण देतो तो वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये देतो, ऍसेस नाही देऊ शकत, ओके. त्याला आपण कोटिंग वगैरे करून म्हणा, ठीक आहे, तशा पद्धती एंट्री कोटिंग वगैरे करून त्याला आपण देऊ शकतो. एंट्री कोटिंग ऍस्पिरिनचे एंट्री कोटिंग करून आपण त्याला देऊ शकतो. ऍसच आपल्याला देता येणार नाही, इरिटेशन होतं. बाकी इरिटेटिंग करणारे ड्रग ह्याच्यातून देणं अवघड जातं. अनकॉन्शियस पेशंट असेल, कोमामधला पेशंट असेल किंवा अनकॉन्शियस पेशंट असेल तर त्याला देणं काय हे अवघड जातं त्याला देणं पण, ठीक आहे. त्याला पण देणं सोपं नाहीये. 100% ऍब्झॉर्प्शन नसतं ह्याचं. पूर्ण जो ड्रग आहे टॅबलेट मधला तो सर्वच्या सर्व ड्रग त्या ठिकाणी ब्लड मध्ये येणार आहे का? नाही येणार. 100% ऍब्झॉर्प्शन त्या ठिकाणी काय नाहीये, ठीक आहे. पूर्णपणे ऍब्झॉर्प्शन होत नाही, 80% होईल, 70% होईल, 90% होईल, 100% ऍब्झॉर्प्शन नाही होणार, ठीक आहे. अशा पद्धतीने ही शॉर्ट ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज आणि डेफिनेशन खूप शॉर्ट गोष्ट आहे. दिलेल्या एमसीक्यूचा आन्सर कमेंट करायचं लगेच पटापट सर्वांनी. बघा टॅबलेट इज ए काय सांगितलं होतं, ओरल सॉलिड डोसेज फॉर्म, सॉलिड युनिट डोसेज फॉर्म, युनिट सॉलिड डोसेज फॉर्म, ओके. काय आन्सर आहे याचं कमेंट करा. हे बघा क्वेश्चन एमसीक्यू तुम्ही पहिले तुमचा आन्सर प्रेडिक्ट करा, म्हणजे काय डाटा तुम्हाला अनालिसिस झालेला आहे, काय समजलं आहे, त्याच्यावर तुम्ही काय प्रश्न सोडवता तुम्हाला कळेल. चुकत असेल तर चुकू द्या, आन्सर कमेंट करत चला, ठीक आहे. टॅबलेट इज ए काय आन्सर आहे, ऑल ऑफ द अबव्ह, सर्वच ह्याच्यामध्ये. आताच तुम्हाला सांगितलं मी की सर्वच ह्याच्यामध्ये गोष्टी आहेत. दुसरा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ऍडव्हान्टेजेस ऑफ द टॅबलेट डोसेज फॉर्म, खालील पैकी कोणता ऍडव्हान्टेज नाहीये, ठीक आहे, करा कमेंट. ऍडव्हान्टेज कोणता नाहीये बघा, हे लक्षात घ्या इथं. नॉट, तुम्ही गडबडीमध्ये ऍडव्हान्टेज कोणता आहे पटकन आन्सर क्लिक करून मोकळे होऊन जातात, पण तसं नाही करायचं. नॉट लक्षात घ्या, कोणता नाहीये. बघा आता ऍडव्हान्टेज कोणता नाही विचारले, नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, ठीक आहे, हा काय डिसएडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर इझी टू सॅलो हा काय ऍडव्हान्टेज आहे. त्याच्यानंतर इझी फॉर सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन हा काय, स्वतः घेऊ शकतो, हा पण काय ऍडव्हान्टेज आहे, ठीक आहे. मग हे दोन काय आहेत या ठिकाणी, ऍडव्हान्टेज आहे आणि वरचा काय डिसएडव्हान्टेज आहे. मग इथं नॉट ऍडव्हान्टेज म्हणजेच काय डिसएडव्हान्टेज, तर आन्सर काय असणार करेक्ट इथं, नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन हा काय डिसएडव्हान्टेज आहे. म्हणून नॉट ऍडव्हान्टेज म्हणजे डिसएडव्हान्टेज कोणता आहे, नॉट सुटेबल फॉर चिल्ड्रन, हे करेक्ट आन्सर. पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट रॉंग स्टेटमेंट, ठीक आहे, अबाउट द टॅबलेट, टॅबलेट बद्दल रॉंग स्टेटमेंट काय या ठिकाणी विचारले. बघा आता ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला जर मागचं सांगितलेलं मी समजलं असेल तर. लक्षात घ्या, व्हेरी सुटेबल फॉर, एक एक स्टेटमेंट बात करायचं म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. रॉंग स्टेटमेंट अबाउट टॅबलेट बद्दल रॉंग स्टेटमेंट काय, बघा व्हेरी सुटेबल फॉर ओमिटिंग पेशंट, हे करेक्ट आहे का? ओमिटिंग पेशंटला सुटेबल आहे का ते, बिलकुल नाही आहे, म्हणजे हाय रॉंग आहे. ओमिटिंग पेशंटला सुटेबल नाही आहे, ठीक आहे. गॅस्ट्रिक इरिटेशन ड्रग गिवन इन द टॅबलेट, नाही देत आपण. जे ड्रग गॅस्ट्रिक इरिटेशन करतात ते टॅबलेटमध्ये नाही देत, म्हणजे हे सुद्धा काय रॉंग आहे, ठीक आहे. सुटेबल फॉर अनकॉन्शियस पेशंट, नाही आहे सुटेबल. आहे का सुटेबल, जे कोमामध्ये पेशंट आहे त्याला टॅबलेट देतो का आपण, नाही देत, ओके. हे सुद्धा काय रॉंग आहे, सुटेबल फॉर अनकॉन्शियस पेशंट. आणि त्याच्यानंतर 100% ऍब्झॉर्प्शन इज पॉसिबल, आहे का पॉसिबल ऍब्झॉर्प्शन, ते पण नाही.
म्हणजे सगळे स्टेटमेंट काय आहेत या ठिकाणी रॉंग। ठीक आहे, बघा मित्रांनो या ठिकाणी ए बी सी ऑप्शन राहिलेला आहे, लक्षात घ्या ए बी सी डी हा ऑप्शन आहे आणि काय इथं करेक्ट आन्सर डी आन्सर करेक्ट आहे। हे चारही स्टेटमेंट काय रॉंग आहेत या ठिकाणी। ठीक आहे, रॉंग स्टेटमेंट आहे, 100% ऑब्झर्वेशन नाही आहे त्याचं, सुटेबल अनकॉन्शियसला पण नसतो तो, गॅस्ट्रिक इरिटेशन देत नाहीत आणि वॉमिटिंग कंडिशन मध्ये वापरत नाहीत, तर हे काय सगळे रॉंग स्टेटमेंट आहेत, इथं सी राहिलेले एबीसीडी लक्षात। तर हे अशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न काय करायचे उत्तर पटापट कमेंट करायचे आणि प्रश्न काय करायचे सॉल्व्ह करायचे। बघा मित्रांनो आता टॅबलेटचं आपल्याला क्लासिफिकेशन बघावं लागेल या ठिकाणी, टॅबलेट कशा पद्धतीनं क्लासिफाय केल्या जातात ते आपण या ठिकाणी बघूया। पहिला बेस जो आहे टॅबलेट आपण क्लासिफाय करतो तो आहे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन। ठीक आहे, रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, कोणत्या रूटने आपण ते टॅबलेट देतोय त्याच्यावरती त्याचे प्रकार बघा, ओरल, बक्कल, सबल्युंगल आणि ओरली डिसइंटिग्रेटेड, हे काय त्याचे प्रकार आहेत, म्हणजे ओरल फॉर्म न देतो, बक्कल न देतो, सबल्युंगल आणि ओरली डिसइंटिग्रेटेड देतो, हे रूट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशनच्या बेसवरती आहे, कोणत्या ठिकाणाहून देतो त्या बेसवरती हे क्लासिफिकेशन आहे। सुरुवातीला बघा ओरल, ओके शॉर्ट मध्ये बघूयात आणि याच्यावरती महत्वाचे एमसीक्यूज लगेच बघूयात। आता ओरल मध्ये बघा मोस्ट ऑफ टॅबलेट अंडर दिस कॅटेगरी, जास्तीत जास्त टॅबलेट ह्याच कॅटेगरी येतात, म्हणजे ओरली टॅबलेट काय येतं जास्त प्रमाणात टॅबलेट कोणते आहेत, मोस्ट ऑफ कॅटेगरी कोणती टॅबलेटची जास्त, ओरल कॅटेगरी आहे, हा काय एक स्टेबल आहे आणि ओरली काय होतं हे ऍब्झॉर्प्शन होतं आणि स्टेबल डोसेज फॉर्म आहे। ठीक आहे, ड्रग आणि एक्सिपिएंट हे दोन्ही या ठिकाणी ओरल टॅबलेटमध्ये वापरले जातात। आता ड्रग म्हणजे काय ऍक्टिव्ह पार्ट आणि एक्सिपिएंट म्हणजे काय इनऍक्टिव्ह पार्ट आहे, एक्सिपिएंट काय इनऍक्टिव्ह पार्ट आहे। ठीक आहे, बघा मिनिमम साईज जी आहे टॅबलेटची, मिनिमम साईज म्हणजे 50 mg तरी टॅबलेट मिनिमम हवी। ठीक आहे, ड्रग त्याच्यामध्ये असेल तुमचा 5 mg वगैरे, बाकी मग एक्सिपिएंट वगैरे त्याच्यात ऍड केल्या जातो स्मॉल जर डोस असेल तर, पण मिनिमम 50 mg हवी असं एक्सपेक्टेड आहे। ठीक आहे, बक्कल बघा आता नंबर दोन, ओके बक्कल बघा चीक म्युकोसा और इन बिटवीन द लीप अँड गम, लीप आणि गम मधून काय केलं जातं त्या ठिकाणी ते टॅबलेट दिले जाते। बघा ह्या ठिकाणी तुम्हाला डायग्राम मध्ये दिसेल, तर डायग्राम मध्ये तुम्हाला या ठिकाणी हा बघा हे लीप आणि या ठिकाणचं गम ह्या ठिकाणी काय ठेवलेली आहे टॅबलेट ठेवलेली आहे, हळूहळू ती टॅबलेट काय होणार इथं ती डिझॉल्व होणार आणि ऍब्झॉर्ब होणार। आता मला सांगा या ठिकाणी जर टॅबलेट ठेवली असेल तर ती जी टॅबलेट आहे ती या ठिकाणी थोडी स्टिक झाली पाहिजे। ठीक आहे, थोडी स्टिक झाली पाहिजे आणि इथं बिटर ड्रग देऊ शकतो का आपण, नाही, कारण ती त्या ठिकाणी ठेवायची म्हणल्यानंतर जास्त कडवट ड्रग असतील तर आपण ते नॉट अलाउड। ठीक आहे, जास्त बिटर ड्रग तिथं अलाउड नाही आहेत, सॉल्युबल ड्रग आहे, ओके सॉल्युबल ड्रग त्या ठिकाणी दिले जातात। या ठिकाणी टॅबलेट स्टिक राहिली पाहिजे म्हणून म्युको ऍडेझिव्ह टॅबलेट, म्युको ऍडेझिव्ह कंटेंट असला पाहिजे आपल्या टॅबलेटमध्ये, आपल्या जो म्युकस आहे या ठिकाणी ही जे मेम्ब्रेन आहे ह्याला चिटकणारा कंटेंट ह्या टॅबलेटमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे, बाकीच्या टॅबलेटमध्ये हे फीचर नाहीये लक्षात घ्या, म्युको ऍडेझिव्ह कंटेंट ह्या टॅबलेटमध्ये खूप महत्वाचं आहे। डिसइंटिग्रेटिंग एजंटची गरज नाहीये, डिसइंटिग्रेटिंग एजंट कुठं लागतो आपल्याला, ज्या ठिकाणी टॅबलेट आहे फ्लूडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आली टॅबलेट आणि फ्लूडच्या कॉन्टॅक्ट मध्ये येऊन त्या ठिकाणी त्याचं काय होतं बारीक ग्रॅन्युल्स मध्ये रूपांतर होतं आणि ऍब्झॉर्ब होतं, अशा ठिकाणी डिसइंटिग्रेशन एजंट लागतात, या ठिकाणी लागत नाही, या ठिकाणी काय होतात ते लागत नाही। आता याचे आपण महत्वाचे काय करू एक्झाम्पल बघूया आपण, ओके कोणत्या टॅबलेट्स ह्या कॅटेगरीमध्ये येतात बघा, टेस्टोस्टेरॉन टॅबलेट, हे सगळं नोट्स मी तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये देणार आहे, ह्या नोट्स व्यवस्थित टेस्टोस्टेरॉन टॅबलेट, त्याच्यानंतर फेंटेनिल, ओके फेंटेनिल जो आहे तो अनाल्जेसिक म्हणून वापरला जातो पेन किलर, त्याच्यानंतर म्युकोनॅझोल हे एक अँटीफंगल आहे,
काय हा अँटीफंगल आहे. म्युकोनेझोल काय हा अँटीफंगल आहे. बघा बक्कल बक्कल थ्रू हे ड्रग दिले जातात. ठीक आहे, हे एक्झाम्पल लक्षात ठेवा. तुम्ही नोट्स सॉफ्ट मध्ये तुम्हाला अवेलेबल असतील, पण तुम्ही टाइम टू टाइम जर व्यवस्थित एक नोटबुक बनवली आणि शॉर्ट मध्ये जर हे सगळं घेतलं तर हे एक्झामला रिव्हिजन करायला तुम्हाला खूप कामाचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आपल्याला पुढचा पॉइंट बघायचा आहे सबल्युंगल. ओके, सबल्युंगल म्हणजे अंडर द टंग, जिभेच्या खाली जो ठेवतो तो काय आहे, सबल्युंगल आहे. ठीक आहे, बघा इथे जिभेच्या खाली ठेवतो, काय येतो, फास्ट ऍब्झॉर्ब व्हावं म्हणून जिभेच्या खाली ठेवतो आपण. ओके, तंबाखू पेशंट, तंबाखू के मरीज जो आहे, ओरखते वाप आहे, तंबाखू पेशंट तंबाखू ठेवतात इथं. ओके, तुम्हाला माहित असेल बघा. तर अंडर द टंग जिभेच्या खाली होतं का ठेवायचं, रॅपिड रिलीज. ओके, रॅपिड रिलीज. आता या ठिकाणी वॉटर युज करायची गरज नाही, टेक विदाउट वॉटर. ओके, पाणी कशाला युज करायचं तुम्ही ना करा, पण याच ठिकाणी ही ऍब्झॉर्ब होते म्हणजे ही आपले जीआय ट्रॅक मध्ये जात नाहीये. म्हणजे या ठिकाणी गट मध्ये म्हणजे इंटेस्टाईन मध्ये किंवा लिव्हर मध्ये ज्या ड्रगचं मेटाबॉलिझम होतं ते ड्रग ह्या रूटने देऊ शकतो आपण, कारण की तो गट मधून जाऊन ऍब्झॉर्ब होऊन लिव्हर मध्ये जाऊन त्याचं मेटाबॉलिझम होणार आहे. म्हणजे जे ड्रग ज्या ड्रगचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम होणार आहे असे ड्रग सबलिंगल थ्रू द्यायचे. लिव्हर मधून जातात म्हणजे फर्स्ट पास मेटाबॉलिझम व्हायले, आणि असे ड्रग कोणत्या रूटने द्यायचे, सबलिंगल. लक्षात घ्या हा पॉईंट, कारण हे सबलिंगल दिले की लिव्हर मध्ये जाण्याचा प्रश्न येत नाही, तिकडे मेटाबॉलिझम होत नाही. मेटाबॉलिझम होणं म्हणजे खलास बाहेर निघणं शरीराच्या. ओके, इनॅक्टिव्ह होऊन जाणं. तर तसं न हे करता ते आपण सबलिंगल थ्रू देऊ शकतो. लो डोस वापरावा लागतो इथं. ठीक आहे, जास्त हाय डोस या ठिकाणी चालत नाही. तर कोणते कोणते एक्झाम्पल आहेत की जे आपण सबल्युंगल रूट थ्रू देऊ शकतो, बघा मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो. आयसोप्रिनॅलिन सल्फेट, बघा आयसोप्रिनॅलिन सल्फेट. आता मी हे तुम्हाला इथं टाईप पण करून ठेवलं असतं, पण लिहिल्याच्या नंतर एक प्रोसेस होते तुम्ही ऐकता की महत्वाचं असतं. आयसोप्रिनॅलिन सल्फेट हा ब्रॉन्को डायलेटर आहे, अस्थमामध्ये वापरला जातो. ठीक आहे, ब्रॉन्को डायलेटर आहे हा. काय हा, ब्रॉन्को डायलेटर आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे नायट्रोग्लिसरीन. आता हा नायट्रोग्लिसरीन जो आहे तो व्हॅसो डायलेटर आहे, ब्लड वेसलचं डायरेक्शन करतो, म्हणजे हार्ट डिसीज मध्ये वापरतात हा. ठीक आहे, म्हणजे ह्या रूट थ्रू हार्ट डिसीज, अँजिना पेक्टोरिस, चेस्ट पेन होत असेल तर नायट्रोग्लिसरीन दिलं जातं. अटॅकची कंडिशन होऊ शकते, नायट्रोग्लिसरीन त्या व्यक्तीचा जीव वाचला जाऊ शकतो, फार स्वस्त असतं ते. व्हॅसो डायलेटर म्हणून त्या ठिकाणी काय केलं जातं, यूज केला जातो सबल्युंगल रूटचा. त्याच्यानंतर आपला पुढचा रूट आहे, पुढचा आहे ओरली डिसइंटिग्रेटेड टॅबलेट. ठीक आहे, सबल्युंगल रूट सुद्धा आपण जेव्हा रूट ऑफ ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन फार्मॅकोलॉजी मध्ये बघूया त्यावेळेस पण हे सगळे डिटेल्स तुम्हाला येणार आहे. ओरली डिसइंटिग्रेटेड टॅबलेट. ठीक आहे, आता डिझॉल्व ऑन माउथ, जिभेच्या वर, सबल्युंगल जिभेच्या खाली आणि ओरली डिसइंटिग्रेटेड जिभेच्या वर. बघा लक्षात घ्या अशी करामत आहे. ओरली डिसइंटिग्रेटेड जिभेच्या वर असतं, नॉट स्वॅलो, गिळून घ्यायचं नाहीये, आणि विदाउट वॉटर आहे ते सुद्धा. ते सुद्धा काय, विदाउट वॉटर आहे. ठीक आहे, या ठिकाणी एक महत्वाची बाब आहे मित्रांनो, ती मी तुम्हाला इथं मेन्शन करतो. बघा विदाउट वॉटर आहे ही गोष्ट तुम्हाला लक्षात आली आहे. दोन्ही पण सबल्युंगल आणि हे, पाणी घ्यायची गरज नाहीये. बघा आता काही व्यक्ती हे स्वॅलो करत नाहीत. ओके, डिफिकल्टी म्हणजे गिळून घेत नाहीत, त्यांना कसं तरी होतं, वॉमिटिंग होते, भीती वाटते. डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, स्वॅलो करायला डिफिकल्टी वाटते अशा कंडिशनला म्हणतात डिसफेजिया. काय म्हणतात अशा सिच्युएशनला, डिसफेजिया. अशा व्यक्तीमध्ये ओरली डिसइंटिग्रेटेड टॅबलेट वापरतात, जिभेच्या वर ठेवून द्यायची, स्वॅलो करायची गरज नाही, काही नाही. डिसफेजिया अशा कंडिशनला म्हणतात जिथं की त्या व्यक्तीला
डिफिकल्टी असेल. बघा, क्लोनेझेपम आपण यूज करतो म्हणजे ह्या फॉर्मॅट थ्रू, ह्या ओरली डिसइंटिग्रेटेड. ऑन्डनसेट्रॉन, ओरली डिसइंटिग्रेटला माउथ डिझॉल्विंग सुद्धा म्हणतो आपण, माउथ डिझॉल्विंग. उलटीच्या ज्या टॅबलेट आहेत ऑन्डनसेट्रॉन वगैरे, ओके, त्याच्या पुढे एम डी लिहिलेलं असतं, एम डी म्हणजे माउथ डिझॉल्विंग, ते पण काय केलं जातं आपण ओरली डिसइंटिग्रेटेड टॅबलेटच्या फॉर्मॅटमध्ये काय करतो आपण ते देतो. ठीक आहे, पुढचं जे क्लासिफिकेशन आहे ते बेस आहे. कोणत्या बेसवरती आहे पुढचं क्लासिफिकेशन? रिलीज कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, रिलीज कसं होतं, इमिडिएट होतं का ठराविक टाइम न होतं का एकदम होतं का खूपच लेट होतं, ह्या बेसवरती काय केलेले क्लासिफिकेशन केले ते व्यवस्थित बघूयात. एक्झामच्या दृष्टिकोनातूनच आपण ते बघणार आहोत. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपण बघणार आहोत. रिलीज जे होता ड्रग टॅबलेट मधून, त्या बेसिस होती. बघा, पहिला इमिडिएट रिलीज. इमिडिएट म्हणजे जसा कॉन्टॅक्ट मध्ये आला तसा रिलीज. कशाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला? फ्लूडच्या किंवा लिक्विडच्या. बघा, म्हणजे एखादा ड्रग जर लिक्विडच्या किंवा फ्लूडच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला, जीआय ट्रॅक मध्ये आपण ड्रग घेतला म्हणजे टॅबलेट घेतली, जीआय ट्रॅक मध्ये फ्लूड जे असतं त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला की लगेच रिलीज होत असत, तर काय म्हणायचं? इमिडिएट रिलीज म्हणायचं. ठीक आहे, ही डेफिनेशन खूप महत्वाची आहे, मग ह्याच्यात सगळ्यात कन्फ्युजन होतं, परीक्षेत विचारतात असं. ठीक आहे, कंट्रोल रिलीज. आता बघा, कंट्रोल म्हणजे काय? त्याच्या हातात आहे. प्री डिटरमाइंड अँड कंट्रोल रेट, म्हणजे समजा कंट्रोल रिलीज म्हणजे प्री डिटरमाइंड, म्हणजे आधीच ते टेस्ट केलेले आपण, आणि त्या ठिकाणी समजा तीन तीन तासाला, किती? तीन तीन तासाला बरोबर रिलीज होत आहे. आता मला सांगा, एखाद्या व्यक्तीला दिवसातून 5 वेळेस जर एखादी गोष्ट घ्यायची असेल तर शक्य आहे का? किंवा 3 वेळेस घ्यायची असेल तर परत परत डोस लक्षात राहू शकत नाही, अडचणी होऊ शकतात. मग कंट्रोल रिलीज फॉर्मॅट हे मॉडिफाईड केलं आपण. कंट्रोल रिलीज बरोबर लॅबमध्ये आपण टेस्ट केला आणि 3-3 घंट्याने ते काय होणार? रिलीज होणार, ते कंट्रोलमध्ये आहे. ठीक आहे, या ठिकाणी ते रिलीज करण्यासाठी या ठिकाणी काय केलं जातं? मॅट्रिक्स वापरलं जातं. ते मॅट्रिक्स आहे कार्नोबावॅक्स. कोणतं मॅट्रिक्स आहे? ओके, कार्नोबावॅक्स काय केलं जातं? कंट्रोल रिलीज मध्ये वापरलं जातं, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, नोट्स मध्ये तर तुम्हाला हे देईलच, मन पण हे लक्षात ठेवा. बघा, कार्नोबावॅक्स वापरलं जातं कंट्रोल रिलीज मध्ये. प्री डिटरमाइंड माहित आहे आपल्याला, आधीच टेस्ट केलेले आपण किती किती तासानं करेक्ट अॅक्युरेट टायमिंगला कसं रिलीज होतं त्या ठिकाणी. ठीक आहे, त्याच्यानंतर आता ह्याचं एक्झाम्पल बघूया आपण. कंट्रोल रिलीज मध्ये कोणतं एक एक्झाम्पल आहे? ऑक्सिकोडेन. ठीक आहे, ऑक्सिकोडेन HCL हे कंट्रोल रिलीज मध्ये आपण देतो. कंट्रोल रिलीज मध्ये देतो एक एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलं. मग आता एखादा क्रॉनिक आजार आहे, सतत घ्यावं लागतं, क्रॉनिक आजारामध्ये ही सिस्टीम वापरली जाते. क्रॉनिक आजार आहे, सतत मेडिकेशन घ्यावं लागतं आपल्याला, तर मग किती घेणार? एकदा दिवस घेतले की दिवसभर घ्यायची गरज नाही पडली पाहिजे अशा पद्धतीनं. टॅबलेटवर लिहिलेलं असतं बघा, कंट्रोल रिलीज. ओके, त्या टॅबलेट वरती काय केलेलं असतं? कंट्रोल रिलीज हे मेन्शन केलेलं. तर बघा आता त्याच्यानंतर नेक्स्ट एक्सटेंड रिलीज, त्यालाच म्हणतो आपण सस्टेंड रिलीज. ठीक आहे, एक्सटेंड रिलीजलाच काय म्हणतो आपण? सस्टेंड रिलीज म्हणतो. आता हे एक्सटेंड रिलीज सेम आहे कंट्रोल रिलीज सारखं, लक्षात घ्या. जसं कंट्रोल रिलीज आहे तसंच आहे, पण इट इज नॉट नेसेसरीली तसं असल असं पण गरज नाही, अशी नेसेसिटी नाही. म्हणजे बघा, हे 3-3 तासानं रिलीज होईल, नाही तर सकाळी रिलीज झाल्याच्या नंतर डायरेक्ट संध्याकाळी पण होईल, अशी आवश्यकता नाहीये. म्हणजे हे काय फारच मॉडर्न आहे, हिची अशी आवश्यकता नाहीये. सकाळी एकदा घेतलं आपण की ते 12 तास किंवा 11 तासानं थोडं मागं पुढे रिलीज झालं तरी चालतं. असं जर असेल तर त्याला एक्सटेंड रिलीज किंवा सस्टेंड रिलीज. म्हणजे करेक्ट आणि अॅक्युरेटला आपण आधीच टेस्ट करतो, प्री डिटरमाइंड असतं, माहित असतं आपल्याला, तेव्हाच रिलीज होणार आहे, तर कंट्रोल रिलीज. आणि जेव्हा मागं पुढे होतं थोडंफार चालतं, तर दॅट इज कॉल्ड एज एक्सटेंड रिलीज किंवा सस्टेन्ड रिलीज. ठीक आहे, सस्टेन. पुढचं बघा, डिलेड रिलीज किंवा एंटरिंग कोटिंग. भरपूर ठिकाणी हे परत रिपीट पण होईल हे. ठीक आहे, डिलेड रिलीज किंवा एंटरिंग कोटिंग मध्ये बघा काय ह्या ठिकाणी आहे. एंटरिंग कोटिंग टॅबलेट इज अन एक्झाम्पल ऑफ डिलेड रिलीज टाइप ऑफ मॉडिफाईड रिलीज डोसेज फॉर्म डिझाइन टू रिलीज द ड्रग इन स्मॉल. याचा अर्थ असा आहे की हा जो डोसेज फॉर्म आहे
आपला ड्रग स्मॉल इंटेस्टाईन मध्ये रिलीज झाला पाहिजे अशा पद्धतीने डिझाईन केलेला असतो. आता कशाला स्मॉल इंटेस्टाईन, स्मॉल इंटेस्टाईन आहे बेसिक, ठीक आहे. आपला स्टमक जे आहे ते आहे ऍसिडिक, ठीक आहे. बघा स्टमक काय ऍसिडिक. आता जे ड्रग ऍसिड मध्ये डिग्रेड होतात ते स्टमक मध्ये गेल्याच्या नंतर आधी डिग्रेड होऊन जातील ना ऍबझॉर्ब व्हायच्या आधी, मग स्टमक मध्ये आपल्याला जाऊ द्यायचे का आपल्याला डायरेक्ट इंटेस्टाईन मध्ये न्यायचे त्यांना. मग डायरेक्ट इंटेस्टाईन मध्ये आपल्याला न्यायचे तर मग आपण त्याला एंटरिकोटे करून टाकायचं, मग हा बाळू स्टमक मध्ये थांबणारच नाही, हा डायरेक्ट कुठे येईल इंटेस्टाईन मध्ये येईल. मग ऍसिड पासून त्याला भीती आहे का? बिलकुल भीती नाही, तो डायरेक्ट बेसिक त्या ठिकाणी काय होईल ऍबझॉर्ब होईल. अशा ह्याच्यासाठी काय बनवलेले एंटरिक कोटेड बनवलेलं असतं. काय बनवलेले एंटरिक कोटेड. आणि डिलेड रिलीज आहे ते, डिले रिलीज होतं, डिले रिलीज आहे म्हणजे दिवसातून एकदाच घ्यायचं सकाळी टेन्शन नाही रिलीज होतं ते. आता तुम्हाला याचं एक्झाम्पल सांगतो तुमच्या लक्षात येईल. ऍस्पिरिन जे मागे म्हटलं होतं ते एक्झाम्पल काय येतं एंटरिक कोटेड मध्ये काय येतं ते एक्झाम्पल येतं, ठीक आहे. तुम्हाला लक्षात आलं असं नाही तर हे शॉर्ट मध्ये मी व्यवस्थित सांगितलेले, व्हिडिओ पॉज करून पण तुम्ही बघू शकता. बघा डिलेड रिलीज मध्ये एक्झाम्पल काय ऍस्पिरिन, ठीक आहे. ऍस्पिरिन जी आय ट्रॅकला इरिटेशन करतं म्हणून एंटरिक कोटेक करतो आपण आणि मग ते त्याच्यामुळं डायरेक्टली ते इंटेस्टाईन मध्ये जाऊन त्या ठिकाणी ते ऍब्झॉर्ब होऊ शकतं. ओमप्रेझोल, ओके, ओमी गोळी जी आहे ओमी ओमी ओमप्रेझोल 20 जे आहे ते काय आपण त्याला कॅप्सूलच्या फॉर्मॅटमध्ये देतो, पण टॅबलेटच्या फॉर्मॅटमध्ये जर ते असेल तर कसं असतं ते एंटरिक कोटेड करावं लागतं आपल्याला, ठीक आहे. एंटरिक कोटेड, ते एंटरिक कोटेड त्याच डिलेड रिलीज मध्येच येतात, ठीक आहे. डिलेड रिलीज मध्येच येतात ते. तर अशा पद्धतीनं हे कंट्रोल रिलीज आणि डिलेड रिलीज आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं एंटरिक कोटेड मध्ये कोणते पॉलिमर वापरतात हे पण कधी तुम्हाला एखाद्या वेळेस विचारू शकतात. ते पॉलिमरचे मी तुम्हाला नाव सांगतो. एंटरिक कोटेड मध्ये कोणते पॉलिमर वापरतात बघा. त्याच्यामध्ये कॅप, पहिला पॉलिमर काय कॅप नावाचा पॉलिमर आहे. त्याच्यामध्ये कॅपचं नाव आहे सेल्युलोज, पूर्ण नाव या ठिकाणी मी तुम्हाला मेन्शन करतो, ऍसिटेट थॅलेट. सेल्युलोज ऍसिटेट थॅलेट. दुसरा आहे पॉलिव्हिनिल ऍसिटेट थॅलेट, ओके. त्याच्यानंतर आहे हायड्रॉक्सी प्रोपिल मिथिल. बघा हायड्रॉक्सी प्रोपिल मिथिल थॅलेट, म्हणजे हायड्रॉक्सी प्रोपिल मिथिल सेल्युलोज थॅलेट आहे. सेल्युलोज थॅलेट सी पी एम एच पी एम सी पी. हे पॉलिमर काय केल्या जातात या ठिकाणी एंट्रिक मध्ये काय केल्या जातात वापरल्या जातात, ओके. एंट्रिक मध्ये काय केल्या जातात ते वापरल्या जातात. तर ह्या पद्धतीने तुम्हाला हे माहीत पाहिजे, ह्याच्या बेसवरती एमसीक्यू विचारू शकतात. पुढचा क्लासिफिकेशनचा पॉइंट आहे मोड ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन, कशा पद्धतीने ऍडमिट केल्या जातात किंवा दिल्या जातात ऍडमिनिस्टर्ड केल्या जातात ड्रग. त्याच्या बेसिसवरती इफरवसंट, च्युएबल, डिस्पर्सिबल आणि लॉजेंजेस हे चार प्रकार आहेत. आता इफरवसंट मध्ये बुडबुडे, सीओ टू चे बुडबुडे, कशाचे असतात ते बुडबुडे सीओ टू चे. आता या ठिकाणी ऍसिड बेस वापरला जातो प्लस सीओ टू रिलीज करणारा कंपोनंट वापरला जातो, तो कंपोनंट असतो सोडियम बायकार्बोनेट. बघा लक्षात घ्या सोडियम बायकार्बोनेट वापरला जातो. आणि ऍसिड मध्ये टार्टारिक ऍसिड किंवा सक्सिनिक, टार्टारिक किंवा सक्सिनिक ऍसिड प्लस सीओ टू हे कंबाईन केलं जातं, म्हणजे सोडियम बायकार्बोनेट हे कंबाईन केलं जातं आणि सीओ टू काय होतो बुडबुडे रिलीज होतात. बघा जास्त ऍसिडिटीचे ज्या टॅबलेट आहेत, ओके, इपरवसंट टॅबलेटची साईज पण काय असते खूप मोठी असते, ओके. त्याच्यानंतर तुमचं डिस्प्रिन टॅबलेट आहे ऍस्पिरिन, डिस्प्रिन, ओके. डिस्प्रिन पण टॅबलेट काय इफरवसेंट 6 सेकंद फक्त, 6 सेकंद में गुल जाए, तर ती सुद्धा काय इफरवसंट काय ती इफरवसंट आहे, ठीक आहे. तर अशा पद्धतीने काय ही इफरवसंट टॅबलेट आहे. तुमची झिंटॅक पण आहे, ओके, झिंटॅक आहे. इनो ग्रॅन्युल्स आहेत ते पण इफरवसंट आहेत, त्याला कंप्रेस केलं तर टॅबलेट तयार होते, ठीक आहे. ते
हे पण काय आहेत, ई परसेंट आहेत, लक्षात घ्या ई परसेंट. त्याच्यानंतर आता च्युएबल काय, च्युएबल लहान मुलांसाठी असते ठीक आहे. तर त्याच्यामध्ये कोणता ड्रग मॅक्झिममली दिला जातो बघा, अमॉक्सिसिलिन, स्वीटनिंग एजंट वगैरे सगळं मिक्स केले असतात, तोंडामध्ये चिव करायची आहे फक्त ती. लहान मुलांचं पॅलेटेबिलिटी वाढाव, ओके, त्याचं पॅलेटेबिलिटी वाढाव, त्याला ते आवडावं, त्यांनी ते ड्रग घ्यावं ह्या दृष्टिकोनानं बनवलेली. डिस्पर्सिबल म्हणजे सहज डिस्पर्स होणारी, रॅपिड डिसइंटिग्रेटिंग एजंट ह्याच्यात असतात डिस्पर्स डिस्पर्सिबल टॅबलेट, इझिली फास्ट, एकदम फास्ट हे होणार ठीक आहे. आणि नंतर हे लॉजेंजेस, लॉजेंजेस म्हणजे काय, त्यालाच म्हणतो आपण कफ ड्रॉप. लॉजेंजेसलाच काय म्हणतो, कफ ड्रॉप. खोकल्यासाठी वापरतो विक्सची गोळी, विक्स की गोळी लो खिचखिच दूर करो, ते काय लॉजेंजेस आहेत ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं कपसिल, ट्रेपसिल, हे काय लॉजेंजेस आहेत. कफसाठी स्पेशली काय केलं जातं, डिझाईन केलं जातं, हे सलावामध्येच रिलीज होतं. कुठं रिलीज होतं, आपल्या सलावामध्येच काय होतं ते रिलीज होतं. डिसइंटिग्रेटिंग एजंटची गरज नाही, वॉटरच्या कॉन्टॅक्टमध्ये येत नाही, त्याच्यामुळे डिसइंटिग्रेटिंगची एजंटची काय त्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी बिलकुल नाही. तर ह्या पद्धतीने हे शॉर्ट मध्ये ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. याच्यावरती लगेच एक एमसीक्यूज बघूयात, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अजून क्लिअर होईल. बघा आता मित्रांनो, जे मी गोष्टी सांगितल्या त्याच्या बेसवरतीच कशा पद्धतीने एमसीक्यू या ठिकाणी विचारू शकतात. बघा, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ टॅबलेट हॅव्हिंग म्युकोअडेझिव्ह कंटेंट, कोणत्या टॅबलेटमध्ये म्युकोअडेझिव्ह कंटेंट आहे हे विचारले. चार प्रकारचे इथे पर्याय दिलेले, करेक्ट आन्सर तुम्ही कमेंट करा. आता मी एक गोष्ट सांगितलेल्या त्या बेसवरती हे एमसीक्यू आहे. करेक्ट आन्सर काय या ठिकाणी, बक्कल टॅबलेट. करेक्ट आन्सर काय, बक्कल टॅबलेटमध्ये म्युकोअडेझिव्ह, कारण की आपल्या लिप आणि गम मध्ये ते व्यवस्थित तिथं बसलं पाहिजे म्हणून म्युकोअडेझिव्ह कंटेंट वापरले जातात. विच ऑफ द फॉलोइंग टॅबलेट इज युजुअल टू अवॉइड द गट अँड लिव्हर मेटाबॉलिझम ऑफ ड्रग. गट किंवा लिव्हर मध्ये मेटाबॉलिझम अवॉइड करायचं ड्रगचं, तिथं ड्रग जाऊ द्यायचा नाहीये आपल्याला, ह्याच्यासाठी कोणता रूट आपण यूज करू शकतो जास्त प्रेफरेबली, ओके, सांगितलेला आहे कोणता, सबल्युंगल, बक्कल, ओरल डिस्ट्रिक्ट कंट्रोल रिलीज, कोणता यूज करतो, सबल्युंगल रूट त्या ठिकाणी काय करतो आपण यूज करतो, सबल्युंगल. आन्सर तुम्ही कमेंट करा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की आन्सर आपलं बरोबर आहे का नाही. डिस्फॅजिया इज अ कंडिशन इन विच, ही एक अशी कंडिशन आहे ज्यामध्ये काय होतं, डिफिकल्टी इन ब्रीदिंग, डिफिकल्टी इन वॉकिंग, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, डिफिकल्टी इन वॉचिंग, काय होतं या ठिकाणी. करेक्ट आन्सर काय कमेंट करा तुम्ही पटापट, काय करेक्ट आन्सर, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग, ओके, डिफिकल्टी इन स्वॉलोइंग. द इनॅक्टिव्ह पार्ट ऑफ द टॅबलेट डोसेज फॉर्म इज कॉल्ड, ऍक्टिव्ह आणि इनॅक्टिव्ह असे दोन पार्ट असतात फार्मेकोलॉजिकली. द इनॅक्टिव्ह पार्ट इज कॉल्ड एज ए एक्सिपिएंट, काय म्हणतो इनॅक्टिव्ह पार्टला आपण एक्सिपिएंट म्हणतो, आताच तुम्हाला मी सांगितलंय. द ड्रग विच आर डिग्रेडेड इन ऍसिडिक मीडियम सुटेबली गिव्हन थ्रू. बघा, जे ड्रग्स ऍसिडिक मीडियम मध्ये डिग्रेड होतात, ओके, ऍसिडिक मीडियम मध्ये डिग्रेड होतात, असे ड्रग कोणत्या टॅबलेट, कोणत्या टॅबलेटच्या फॉर्मॅटमध्ये द्यायचे आपल्याला, ओके, कशात द्यायचे, इमिडिएट कंट्रोल एंटरिक च्युएबल, कशामध्ये द्यायचे आपल्याला, एंटरिक कोटेड मध्ये, जेणेकरून ते कुठे गेले पाहिजेत, स्मॉल इंटेस्टाईन मध्ये गेले पाहिजेत, लक्षात ठेवा, बेसिक मीडियम मध्ये गेले पाहिजे जर ऍसिडिक मध्ये डिझॉल्व होत असतील. विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ टॅबलेट डिझॉल्व इन वॉटर प्रायर टू ऍडमिनिस्ट्रेशन. पाणी घ्यायच्या आधी, सॉरी, टॅबलेट घ्यायच्या आधी ते वॉटरमध्ये टाकावं लागतं असं कोणतं आहे, ठीक आहे, कोणते टॅबलेट आहेत अशा, ओके, म्हणजे आपल्याला ड्रग घ्यायचा आहे पण तो पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल, ते वॉटरमध्ये टाकावं लागेल, नंतर ते वॉटर घ्यायचं, ठीक आहे, नंतर काय करायचं, वॉटर घ्यायचं. कोणतं आहे ते, इफरवसंट टॅबलेट, ठीक आहे, इफरवसंट टॅबलेट काय करतो आपण वॉटरमध्ये आपण घेतो. काही काही ओरली डिसइंटिग्रेटेड टॅबलेट सुद्धा आपण वॉटरमध्ये घेतात, ठीक आहे, काही प्रॅक्टिस करतात तसे डॉक्टर लोक. जसं तुमचं केटरोलॅक टॅबलेट आहे, केटरोलॅक, ठीक आहे, दाताच्या पेनसाठी वापरलं जातं, डेंटल पेनसाठी, कोणतं, केटरोलॅक वापरलं जातं डेंटल पेनसाठी, तर ते पण बऱ्याच वेळेस डॉक्टर काय सांगतात, ग्लासमध्ये घ्यायला सांगतात, ठीक. कफ ड्रॉप इज ऑल्सो कॉल्ड एज, काय म्हणतात कफ ड्रॉपलाच, कफ ड्रॉप कशाला दुसरं नाव कशाचं आहे, च्युएबल टॅबलेट, डिस्पर्सिबल टॅबलेट, लॉजेंजस, इफरवसंट टॅबलेट, काय करेक्ट आन्सर याचं कमेंट करा.
लॉजेंजेस इज द करेक्ट आंसर. ठीक आहे, आपण एमसीक्यूची या पद्धतीची संडेला पण पूर्ण प्रॅक्टिस त्या ठिकाणी आपण आठवडाभराच्या ह्याच्यावरती घेणार आहेत. नवीन नवीन एमसीक्यू मॅक्झिमम सगळेच कव्हर करणार आहेत आपण, जुने ओल्ड सगळ्या परीक्षेला आलेले सर्वच. द टॅबलेट यूज फॉर क्रॉनिक डिसीज कंडिशन, बघा क्रॉनिक डिसीज कंडिशन आहे तर आपल्याला ड्रग सतत नेहमी लागतो, तर कोणतं काय घेतलं पाहिजे, सतत आपल्याला रिलीज लागतोय, टाइम टू टाइम आपल्याला मेडिसिन घ्यायचं क्रॉनिक मध्ये, तर कोणतं सिस्टीम किंवा कोणतं टॅबलेट फॉर्मॅट वापरलं जातं, मॉडिफाईड टॅबलेट कोणती वापरली जातं, कंट्रोल रिलीज. ठीक आहे, क्रॉनिक मध्ये काय करेक्ट आन्सर, कंट्रोल रिलीज वापरले जातं. नॉट कॉमनली यूज पॉलिमर फॉर एंटरिक टॅबलेट, बघा एंटरिक साठी कोणतं पॉलिमर यूज केल्या जात नाही. करेक्ट आन्सर काय बघा, सेल्युलोज ऍसिटेट थॅलेट म्हणजे कॅप हे एक पर्याय आहे, पॉलिव्हिनिल पॉलिव्हिनिल ऍसिटेट थॅलेट आणि हायड्रॉक्सी मिथिल सेल्युलोज थॅलेट, हायड्रॉक्सी प्रोपिल मिथिल सेल्युलोज थॅलेट आणि कार्नोबॉवॉक्स. तर करेक्ट आन्सर काय, कार्नोबॉवॉक्स कुठं वापरला जातो, कंट्रोल रिलीज मध्ये. ठीक आहे, कंट्रोल रिलीज मध्ये काय वापरलं जातं, कार्नोबॉवॉक्स, आणि हे तिन्ही पण कुठं वापरले जातात, एंटरिक कोटेड मध्ये, एंटरिक कोटिंग मध्ये हे तिन्ही वापरले जातात. तर करेक्ट आन्सर काय इथं, कार्नोबॉवॉक्स काय तुमचं हे करेक्ट आन्सर, हे नॉट लक्षात घ्यायचं कधी पण. ठीक आहे, वरी काय प्रश्नात दिले ते महत्वाचे. सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट, करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे खालील पैकी, बघा नंबर एक स्टेटमेंट काय, इमिडिएट रिलीज टॅबलेट सेम ऍज दॅट ऑफ सस्टेन रिलीज, इमिडिएट रिलीज ह्या सस्टेन रिलीज सारख्याच आहेत का, ओके करेक्ट आहे का हे, नाही हे स्टेटमेंट रॉंग आहे, इमिडिएट रिलीज सस्टेन रिलीज सारख्या नाही आहेत, ते दोन वेगवेगळे आहेत. कंट्रोल रिलीज टॅबलेट आर नॉट प्री डिटरमाइंड अँड कंट्रोल रेट, प्री डिटरमाइंड कंट्रोल रेट, कंट्रोल रिलीज नॉट लिहिले इथं, असतात त्या उलट, ओके प्री डिटरमाइंड त्यांचा रेट असतो, म्हणजे हे सुद्धा काय वाक्य या ठिकाणी चुकीचं वाक्य दिलेले, इथं चुकीचं वाक्य दिलेले आहे. ठीक आहे, वरचं पण काय केलेले चुकीचे दिलेले, खालू बघू आता. सस्टेन रिलीज टॅबलेट सेम ऍज दॅट ऑफ कंट्रोल रिलीज बट नॉट नेसेसरी, सस्टेन रिलीज टॅबलेट ह्या कंट्रोल सारख्याच असतात पण नेसेसरी आहे का, मागे पुढे पण रिलीज होऊ शकतात पण कंट्रोल करेक्ट टाइमलाच रिलीज होतात, लक्षात घ्या हे काय आन्सर, हे काय करेक्ट ऑप्शन आहे. ओके, तर या ठिकाणी करेक्ट स्टेटमेंट कोणतं आहे, ऑप्शन सी या ठिकाणी काय करेक्ट ऑप्शन आहे, ऑप्शन सी करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, लाईव्ह जेव्हा आपण एक्झॅक्टली होईल ना तर त्यावेळेस तुम्हाला ते आन्सर आणि मी ते लगेच तुमचं आन्सर आणि हे आपण त्याच्यावर डिस्कशन करणार. त्याच्यानंतर ओके सस्टेन रिलीज टॅबलेट इज सेम ऍज दॅट ऑफ द कंट्रोल रिलीज बट नॉट नेसेसरीली, ओके हे वाक्य तुम्ही लक्षात ठेवा या बाबतीत. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो हा एक तुम्हाला एक डेमो टाइप मध्ये मी घेतलेला आहे. अशा पद्धतीनं पूर्णपणे आपले काय होणार आहेत, सर्व सगळ्या विषयाचे लेक्चर्स अशा पद्धतीने आपले व्यवस्थित होतील. त्याच्यामध्ये टेस्ट, ओके आपले सर्व व्हिडिओ रेकॉर्ड पण राहणार आहेत आणि व्हिडिओच्या माध्यमातून पण टेस्ट घेणार आहेत आणि हे सगळे तुम्हाला पीडीएफ फॉर्मॅटमध्ये पण ऍप्लिकेशनमध्ये भेटेल. पण तुम्ही एक नोटबुक बनवा आणि त्या नोटबुकमध्ये व्यवस्थित तुम्ही हे काढत चला आणि एमसीक्यू पद्धतीत शॉर्टमध्ये लिहित चला. प्रॅक्टिस तुमची गरजेची आहे, नवीन विद्यार्थ्यांना तर खूप महत्वाचं आहे, कमी वेळेमध्ये एक्झाम क्रॅक करायची असेल तर. ठीक आहे मित्रांनो, थांबूयात या आपण या ठिकाणी. थँक्यू.